नमस्कार मित्रांनो, मी अनिकेत धनावडे आपलं कोकणी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, संकल्प कला ग्रुप मुंबई या ग्रुपने आमच्या गावातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लढणार तर या शाळेला भेट दिली आहे आणि ह्या शाळेमधील गरजू भेटवस्तू वाटप करणार आहेत. तर आज कसा बघूया कार्यक्रम पार पाडला जातो. तर हे संकल्प कला ग्रुपचे उपाध्यक्ष आहेत चिंतामणी नारायण धनावडे, माझ्यासोबत आहेत ते. तर आता शाळेमध्ये जाऊया आणि पाहूया कशा पद्धतीने कार्यक्रम पार पाडला जातो. चला तर मग जाऊया शाळेत. शाळेचं बांधकाम नवीनच झालं आहे. पूर्ण संकल्प कला ग्रुप मुंबई संकल्प कला ग्रुप मुंबई उभी बसा. जमलेले सरपंच त्यांची माणसं घ्या, जागा घ्या, विचारित नाही इकडे या ना. हा सर, हाय सर, बसतील तुम्ही या. तुम्ही बसा इकडे, जागा इकडे या. सर्वांना मनपूर्वक नमस्कार. आज जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गंडर इथे स्वातंत्र्याचं सुवर्ण महोत्सव, आजादी का अमृत महोत्सव आज आपण साजरा करत आहोत आणि या निमित्ताने आज एक चांगला कार्यक्रम संकल्प कला ग्रुप मुंबई यांच्यामार्फत आयोजित केलेला आहे. सुरुवातीला या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवर आमच्या गावच्या प्रथमनागरिक सरपंच महोदया मानसे धनावडे, उपसरपंच श्री संजय धनावडे, तसंच सॉरी संजयजी सावंतसाहेब, त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य श्री सागवेकर, श्री ओतटसाहेब, त्याचप्रमाणे मान्यवर माझ्या शाळासपन समितीचे शिक्षणप्रेमी शिक्षणतज्ञ पुढे धनावडे, उपस्थित गावातून आलेले सर्व मान्यवर अंगणवाडी ताई भलेकर मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या समेत उपस्थित आमच्या शाळास्थापन समितीच्या सदस्य साईली संकल्प कला ग्रुप मुंबईचे सर्व माजी संस्थापक अध्यक्ष, त्याचप्रमाणे त्यांची सर्व टीम यांचं मी शाळेच्या वतीनं सुरुवातीला शाब्दिक सुंदाने स्वागत करतो. मी हा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी या कार्यक्रमाची रूपरेषा अगदी थोडक्यात या ग्रुपचे संस्थापक श्री अमोल भाकरे यांना विनंती करतो की त्यांनी एक थोडक्यात या ग्रुपची संकल्पना काय ती थोडक्यात त्यांनी स्पष्ट करावी. नमस्कार. ऍक्च्युली पोरं आली स्वयं मला वाटेमध्ये सगळ्यांची कोरोना पडलेली होती, झोप पण आले सगळ्यांना, सगळे लवकर बाहेर आले. थोडक्यात मी आपल्या ग्रुपबद्दल ज्याच्यासाठी आम्ही आज इथे आलो त्याच्याबद्दल मी सांगतो. उपस्थित सर्वांना आधी माझा प्रणाम नमस्कार. मायबाप आणि मार्गदर्शक आहेत आमचे, आमच्या ग्रुपचे. संकल्प कला ग्रुप मुंबई गेली 10 वर्ष मुंबईपासून कोकणातून काही वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून जी काही मुलं एकत्र आली मित्र कंपनीच्या माध्यमातून किंवा वाया जसे आम्ही रणजित मी चिंतामणी आमच्या माध्यमातून जे आम्हाला मित्र जोडले गेले वेगवेगळ्या तालुक्यातून जसं की राजापूरचे आहेत, दापोलीचे आहेत, आमच्याकडे गुहागरचे आहेत, त्या माध्यमातून जे आम्ही 12-15 मुलं एकत्र आलो त्याच्यानंतर या ग्रुपची स्थापना झाली. गेली 10 वर्ष हे एक सामाजिक कार्य करतोय आम्ही. त्याच्यातून त्या माध्यमातून वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या तालुक्यातून जिल्ह्यातून आम्हाला जायची संधी मिळाली. आम्हाला जे काही मुलांसाठी किंवा गोरगरिबांसाठी किंवा वृद्धाश्रम मुंबईचे म्हणा किंवा इतर ठिकाणी आम्हाला जाता आलं तिथपर्यंत आम्हाला पोचता आलं, तिथपर्यंत आम्ही पोचलो. आणि आज गेली आमचं ह्या ग्रुपचं 10वं वर्ष आहे आणि 10व्या वर्षातून आमचा जन्म ते कारण आम्ही या गडनजांची मुलं आहोत तीन, चिंतामणी रणजित मी, ह्या ग्रुपची सुरुवात इथून होते. आम्ही तीन ताईचे विद्यार्थी आहोत, तिच्याकडून आम्ही बालवाडी शिकलोय. सो त्या माध्यमातून जरा ग्रुपचं 10वं वर्ष आहे आणि आम्ही तीन इथले युवा आहोत म्हणून ही शाळा निवडली आम्ही, हे गाव निवडलं आम्ही की ह्या शाळेत काय हवेत, काय गोष्टी काय गरज आहेत यासाठी आम्ही आज इथपर्यंत आलोय. आणि सरांच्या माध्यमातून सरांनी खूप आम्हाला मदत केली की शाळेला काय गरज आहे ते आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवल्या, वारंवार संवाद होत होते.
त्या माध्यमातून आज आम्ही इथे आलो आहोत. त्याच्यानंतर मधुकरातून ते व्यक्त करू सो आम्ही काही ज्या भेटवस्तू आणल्या आहेत शाळेसाठी त्या आम्ही थोड्याच वेळ आम्ही तुम्हाला देऊ. धन्यवाद. ग्रुपच्या मार्फत आमच्या इथे चित्रकला स्पर्धा थोडक्यात एक माहिती देतो. चित्रकला स्पर्धा आमच्या इथे आयोजित केली होती. म्हणजे कुठलीही गोष्ट करायची ती कशी करायची तन मन धन अर्पून जसं करतो ना आपण तसं. म्हणजे नुसतं त्याने स्पर्धा म्हणजे आणून कागद वाटले चला मुलांना हा विषय घ्या चित्र काढा चित्र रंगवा असा विषय केला नाही. तर कसं सांगायचं वैशिष्ट्य त्यांनी चित्रकार म्हटला एक असा उलिया आणला होता की ज्याला त्या चित्रकलेतल्या चित्रकारामधले किंवा चित्रामधलं खूप माहिती आहे असा संगमेश्वरचा झिमण म्हणून एक आर्ट टीचर इथे आणले होते. त्याने आम्हाला आपल्या प्रोजेक्टरद्वारे चित्र त्यांनी काढलेली चित्र दाखवली प्लस फळ्यावर विद्यार्थ्यांना अगदी स्ट्रेट लाईन म्हणजे जे अंगणवाडीत आपण शिकतो स्ट्रेट लाईन क्रॉस लाईन त्या आडव्या रेषा उभ्या रेषा गोल सर्कल त्या रेषा काढणं त्याच्यानंतर त्या रेषांपासून कसं चित्र तयार करायचं ते सगळं बेसिक नॉलेज त्याने दिलं आणि त्याच्यानंतर त्याने एक चित्र काढून दाखवलं आणि हे चित्र असंच तुम्हाला काढता येतं काय बघा. आणि ते नुसतं नाही तर पेपर सुद्धा त्यांनी दिले दोन दोन पेपर आणि ए फोर साईज पेक्षा मोठा चित्रकलाचा पेपर त्याने आणला होता ज्याला चांगली क्वालिटी होती. त्याच्यानंतर पेन्सिल दिली पेन्सिलला टोक काढायचा शार्पनर दिला त्याचा फोडायचा इरेजर दिला प्लस रंगवायला चित्र त्याने कलरचे बॉक्स दिले एवढी सगळी मनापासून. आणि प्रत्येक जो कार्यकर्ता जो आहे ना तो म्हणजे ही माझी जबाबदारी मी सुटलो पाहिजे मग तिकडे अध्यक्ष करेल काय जो प्रत्येक वेळेला आपण फिरू जातो आमचं बरोबर बारकाईने लक्ष होतं अरे आता पेपर वाटायची वेळ आली डायरेक्ट पेपर द्यायचा आहे आता पेन्सिल वाटायची वेळ आली रे आता पेन्सिल लिहायची डायरेक्ट इरेजर भेटला काय बघा रे ते टोकं पण त्यांनीच काढली फडावर फडावर पेन्सिल इरेजर नाही. आणि दुसरी गोष्ट नुसतं ते दिलाने नाही तर हे जाताना तुम्ही आपल्या बरोबर घेऊन जा हे तुमच्यासाठी आहे एवढं तन मन धन अर्पण करणारी म्हणजे एक चांगली टीम संगीतकार कला ग्रुप मुंबईची आहे. मी त्याचं खूप कौतुक करतो त्याचे अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या संकल्प कला ग्रुप मुंबईचं मी इथे शाळेच्या वतीनं आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीनं त्यांचं स्वागत करू इच्छितो. मी सुरुवातीला या संकल्प कला ग्रुप त्यानंतर या ग्रुपचे आता विद्यमान अध्यक्ष रणजित भाकडे यांचाही आम्ही इथं सन्मान करू इच्छितो. मी सन्माननीय उपसरपंच संजयजी सावंत यांना विनंती करतो की आमच्या सन्माननीय अध्यक्षांचं त्यांनी येतोची कसा सन्मान करायचा. मी आमचे ग्राम पंचायत सन्माननीय सदस्य श्री तालुकदार सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा इथे सन्मान या ग्रुपचे सन्माननीय खजिनदार
दर्शन बंगाल जे दापोलीचे आहेत त्यांचाही आम्ही यशस्वीतिथे सन्मान करू इच्छितो. मी आमच्या शाळोत्थापन समितीचे सन्माननीय अध्यक्ष अंबिजी प्रभू यांना विनंती करतो, मग त्यांनी त्यांचा यशस्वी सन्मान करायचा. जिल्ह्यामधून ते आज आपल्या इथे आलेले आहेत आणि त्यांचाही मी इथे सन्मान करू इच्छितो. मी राजेंद्र होता सदस्य विनंती करतो की त्यांनी त्यांचा गुलाबेश करून त्यांचं स्वागत करावं. मी सर्व सदस्य जे आहेत या संकल्प कलाचे ते सर्वांचं मी स्वागत करू इच्छितो. प्रत्येकाची नाव काय माझ्या एवढी लक्षात नाही, पण मला वाटतं आमच्या वाटतचे खवाळी म्हणून एक आहेत. मी मुली सामान्य विनंती करतो. प्रदीप बलेकर म्हणजे ज्यांनी इथे ही सूत्र सगळी हलवली, म्हणजे जे काय पाहिजे काय नको. त्याच्या वाटत कोणवाडीचे एक सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा यायचे. कळसवंडीचे बी आमच्या संगमेश्वरचे सदस्य यांचाही आम्ही इथे सन्मान करू इच्छितो. गावचे सदस्य लोकेश मीर यांचाही आम्ही सन्मान करू हे योगदान असं म्हणता येणार नाही. एक छोटीशी भेटवस्तू आहे आणि हे देणं लागतो आपण समाजाचं आणि ते कुठेतरी आम्हाला पण जर मिळालं असेल तर आपण पण आपण जे कार्य करतो कार्य करणारा म्हणजे मी हा पाठी असतो तुम्हाला दाखवत नसतो. तर म्हणजे तुम्ही तुमचं कार्य पर्यंत म्हणजे लोकांना पण कळू दे ते सगळ्या गावोगाव जाऊ दे. शाळेच्या स्कूल बॅग 50 नव्या आहेत, पाण्याच्या बॉटल 50 नग, सिलिंग फॅन एक, शाळेचे बूट 50 नग. नंतर डिजिटल जमान्यात लागतो तुम्ही स्कॅनर प्रिंटर 1 नग, ताट ग्लास वाटी प्रत्येकी 50 नग. आता क्रीडा साहित्य रॅकेट 2 जोडी, रॅकेट कॉक 1 बॉक्स, टेनिस बॉल 1 बॉक्स, बॅट 1 नग, व्हॉलीबॉल 1 नग, व्हॉलीबॉल नेट 1 नग, कॅरम मॅडम का बोल
कैरा पीस एक नग, कस्टम जोड़ी एक नग, गोला फेक एक नग, एलुमोनी पैड आठ नग, आणि तसेच अंगणवाड़ी अंगणवाड़ी पानी बॉटल एक नग, फ्लॉवर मैट एक नग, पाट्या दहा नग, प्राणी ओळख खेळणी पाळीव प्राणी ही खेळणी आहेत, अक्षर ओळख मराठी, अक्षर ओळख इंग्रजी, अंक ओळख साधने, ॲनिमल कोळी दोन नग, बॅग नऊ नग. एवढं साहित्य आम्ही सगळे मिडल क्लासमधले आहोत. आम्ही कोणी सगळे जॉबला पण नाही आहेत. जे काय आम्ही आमच्या खिशातून जेवढं काय करतो तेवढं करतो आणि ह्या वस्तू आल्या त्या आम्ही आता देऊ. थँक यू. इकडे समोर बघा सर्वांनी. थँक यू. या गावचा नागरिक आणि इथे माझा जन्म झाला. त्या गावाचं काहीतरी द्यायला लागतो. मुंबईला जरी कामासाठी असलो तरी इथली आठवण कायम सोबत असते. भले इथल्या सगळ्या गोष्टीत सामील होता येत नाही, इथल्या समाजात होता येत नाही किंवा इथल्या परंपरा चालीरूढी संस्कृती इथल्या प्रत्येक गोष्टी सामील होता येत नाही. कारण कामानिमित्त पोटासाठी आपण परदेशात असतो. पण कधीतरी वेळ मिळतो, वेळ काढावा लागतो. जेणेकरून आज तसं चार दिवसांची सुट्टी मिळाली 15 ऑगस्ट आणि त्यानिमित्ताने आज परत माझ्या गावात यायला भेटला, संधी भेटली. खूप छान वाटतंय. प्रत्येक जण इथून गेल्याच्या नंतर म्हणजे गावातून कामासाठी किंवा शिक्षणासाठी बाहेर गेल्याच्या नंतर प्रत्येक आंबोल प्रत्येकाला माहिती नसेल. आम्ही खूप कमी येतो, दादा वगैरे गावी येत असतात त्याच्यामुळे प्रत्येक जण मला जास्त ओळखत नाही. पण जे जुनी लोक आहेत जी टिक बसलेले आहेत त्यांना माझं बालपण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे. सो प्रत्येक जण विचारत असतो की छान काम करतोय छान. पण ते सगळ्यांच्या आशीर्वादामुळे ही सगळी टीम तयार झाली. आता मी 75वं वर्ष आणि या संस्थेमध्ये प्रथमच मी संस्थापक आहे. पण अध्यक्ष रणजित पहिल्यांदा झालाय, उपाध्यक्ष चिंतामणी पहिल्यांदा झालाय. आणि ही आम्ही तिकडी बालवाडीपासून एकत्र, ताईने आम्हाला शिकवलं. ताई ज्या आज ग्रामपंचायतीत मी गेलो बालवाडीच्या नंतर आज पहिल्यांदा गेलो, तिथेच आम्ही बालवाडी शिकलो, ताईने शिकवले आम्हाला. ती आमची तिकडी तेव्हापासून एकत्र आहे, ती आत्ताही एकत्र आहे. आणि पहिल्यांदा उपाध्यक्ष संस्थापक एका संस्थेवर एकत्र येणं, एक वर्गमित्र असणं खूप मोठी गोष्ट. आणि 10वं वर्ष संस्थेचं आणि 75वा स्वातंत्र्य दिन म्हटलं. ह्यावेळेस 15 ऑगस्ट जेव्हा निवडू आपण, आपलं आपलं गावाचं नाव पुढे घेतलं. स्पर्धा पण मी महिन्यात क्रिकेट झालं म्हटलं आपण ह्यावेळेस आपल्या गावात करूया. काहीतरी करताना ह्यावेळेस आपल्याला मोठं करायचं. आपण इतर ठिकाणी खूप वेळा फिरतोय इतर जिल्ह्यांमध्ये तालुक्यांमध्ये जातोय, वेगवेगळ्या शाळांमध्ये फिरलो, खूप ठिकाणी कौतुक झालं, गौरव झाले. पण आपल्या शाळेसाठी आपण काहीतरी देणं लागतो, काहीतरी करायचं. आणि अजून एक सांगायचं होतं म्हणजे एवढे उपक्रम झाले यादी नाही सांगता येणार. आमच्या रजिस्टरमध्ये नोंद असेल आमच्या संकल्पनेच्या उपक्रमांची, तोंडावर नाही सांगता येणार एवढे उपक्रम केले. पण जेवढे ह्या 10 वर्षात उपक्रम केले ना, सगळ्यात मोठा पॅकेज आमच्या शाळेवर खर्च केला आम्ही. आणि तुम्हीही तुमची पिढी आमच्या पुढे खूप जाणार आहे. त्याच्यानंतर काय ते डिजिटल असेल आणि काय लाईव्ह असेल ते सांगता येणार नाही. पण त्याच्यातून थोडासा वेळ काढून आपल्या जन्मभूमीत आपल्या कर्मभूमीत येणं गरजेचं आहे. तिथे बसणं गरजेचं आहे. तिथे काय चाललंय, तिथे काय हवं नको हे बघणं गरजेचं आहे. कारण तुम्ही आम्ही जेव्हा तुमची पिढी मोठी आम्ही तुमच्यासमोर शून्य असू, तुमची पिढी खूप पुढे जाणार, खूप म्हणजे खूप पुढे जाणार. तेव्हा डिजिटल इंडिया मेकिंगमध्ये खूप काय काय येईल. सो तुम्ही सुद्धा जसं आम्ही आज इथे परतून आलो तसं तुम्ही सुद्धा इथे एकदा परतून या. आपली शाळा काय करते, आपली शाळा कुठे उभी आहे हेही बघा. आज चावलारू शाळेची इमारत झाली. पण इमारत होताना शाळेमध्ये अजून आपल्याला काय उपयुक्त गोष्टी हव्या आहेत ह्याही बघणं गरजेचं आहे. सो आम्ही त्या आम्ही विद्यार्थ्यांनी बघायचा दृष्टिकोन साधला आणि आज इथे आलो. मेक इन इंडिया म्हणताना, डिजिटल इंडिया म्हणताना सर्व बोलतात की आम्हाला
2014 पासून मी या शाळेत आलो, आम्हाला प्रिंटर हवा होता. नुसतं डिजिटल इंडिया म्हणून चालत नाही, ऍक्च्युअली आपलं पावलं उचलायला लागतं त्यासाठी. डिजिटल इंडिया कसा, आज त्या शाळेला प्रिंटरची गरज होती. आम्हाला अक्षरशः आमच्या तो शेवटचा भाग होता प्रिंटरचा, बरोबर ना, शेवटचा भाग होता प्रिंटरचा, करायचं की कसं करायचं, काय करायचं, प्रोजेक्ट होते. आणि म्हटलं डिजिटल इंडिया म्हणताना खरंच आपल्याला प्रिंटर देणं गरजेचंच आहे. आणि तो प्रिंटरही आज आम्ही आणला इथे. आणि खरं शाळेची जर आमच्यामुळे जर आमच्या शाळेची शोभा वाढली असेल तर आम्ही हजार वेळा या शाळेत येऊ, हजार वेळा शाळेसाठी जे काय देत आहे तेवढं देत आहे. चिरंजीव आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आज ते इथं उपस्थित आहेत. आणि त्यांना म्हटलं तर बोला, आणि बोलले त्यांनी फक्त एकच शब्द विचारलं, तुम्ही खुश आहात ना, फक्त यस. तुम्ही हो म्हटलं त्याने आपल्या भाषेत ना बोलत, म्हणजे एवढं दुसऱ्यासाठी करताना दुसऱ्याचा आनंद शोधणारी माणसं खूप कमी भेटतात. दुसऱ्याचा आनंद डोळ्यात बघून आपलं समाधान मानणारी व्यक्ती मी मला आल्यापासून बघतो, आल्या आल्या म्हटलं अरे व्यक्तीला तुझ्याचं कोण कोण बसणार, आमच्यातलं एकच, बाकी आमच्यातलं कोण बसणार नाही. अरे असं का नाही, कोणतरी एक प्रतिनिधी बसेल. म्हणजे एवढं चांगलं मोठं काम करून सुद्धा त्या हव्यासापोटी किंवा मी काहीतरी केलंय म्हणून पुढे येणारे अजिबात माणसं नाही. आणि हा एक त्यांच्यातला घेण्याचा जो गुणधर्म आहे. आज ते 13 जण आलो, 13 जण आहे तिथं आलेले, 13 चे 130 होत, 130 चे 1300 होत, आणि 1300 चे 1300 आलं होत. आणि ही त्यांचा जो संकल्प कला ग्रुप मुंबईचा आहे तो अतिशय चांगला होत आणि अतिशय मोठा होत. जे आता त्यांच्याकडं म्हणजे जे संकल्प आहेत ते त्यांच्या भविष्यात उत्तरोत्तर यशाच्या दिशेने जावं. दुसरी गोष्ट त्यांची ती तिकडी आहे, ते मगाशी म्हणाले आम्ही बालवाडीत उतरून एकत्र आहोत, ते कायमस्वरूपी तशी सर्व मंडळींचा आणि हा कार्यक्रम घडून आणि आम्ही ज्याने खरोखर प्रयत्न केले संकल्प कला ग्रुप मुंबई या सर्वांचं बाहेरून विशेष करून पाल धरून येथे आलेले यांचे ग्रुपचे सदस्य या सर्वांचं शाळेच्या वतीनं आमच्या शाळेच्या प्रतिनिधींच्या अध्यक्षांच्या आणि आमच्या ग्रुप ग्रामपंचायत घडणार या सगळ्यांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. आभार, सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि या 75 वर्षाच्या आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो.